या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। सोलापूर महापालिकेवर आता प्रशासकीय राजवट सुरू आहे। यापूर्वी सोलापूर महापालिकेमध्ये 2 वेळा प्रशासकीय राजवट लागू होती। दरम्यान निवडणुका लांबल्यामुळे तिसऱ्यांदा प्रशासकीय राजवट लागू आहे। यापूर्वीच्या महापालिका प्रशासकांच्या अनेक चांगल्या वाईट आठवणींना उजाळा दिला जातोय। त्या काळात प्रशासकांनी केलेल्या विशेष कारवाया आवर्जून चर्चिल्या जात आहेत। मात्र महापालिका प्रशासक तथा आयुक्त पी शिवशंकर यांची कारकीर्द धमाकेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी हटके ठरली आहे। काही कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बेशिस्त कामचुकार अनियमितता भ्रष्ट कारभारामुळे महापालिका आर्थिक नुकसानीत आली आहे। अनेक वर्षापासून स्वतःचा आर्थिक हित जोपासण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारत स्वतःचं उखळ पांढरं करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर धमाकेदार कारवाईचा बडगा आयुक्तांनी आजपर्यंत सुरूच ठेवला आहे। महापालिकेच्या आर्थिक हितासाठी उत्पन्न वाढीसाठी त्यांनी राबवलेली मिळकत कर व इतर कराची धडाकेबाज वसुली या कर वसुलीसाठी आयुक्तांनी शांत न राहता थकबाकीदार मिळकतदारांना वसुली नोटीसा रिव्हिजन नोटीसा पाठवल्या। त्यानंतर जप्तीच्या कारवाईचा धमाका सातत्यानं सुरू ठेवला। शहरात उत्पन्न साठी नवे 3 बोटी प्रकल्प उभे करण्यात आले आहेत। इतकंच नव्हे तर यापूर्वी गेल्या 10-12 वर्षापासून रखडलेले 27 नंबर शाळा आणि बाळीवेस येथील BOT प्रकल्प पूर्णत्वास नेले आहेत। हे विशेष उत्पन्न वाढीसाठी अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले। साहित्य खरेदी टेंडर देताना महापालिकेची कोट्यवधी रुपयांची आर्थिक बचत केली आहे। अतिक्रमण विरोधी कारवाया त्यांनी सुरू ठेवल्या। पी शिवशंकर हे कोविड काळात महापालिका आयुक्तपदी रुजू झाले। कोलमडलेल्या महापालिका आरोग्य विभागाला ऊर्जितावस्था त्यांनी दिली आणि कोरोनाचं संकट पार केलं। कोविड काळात आणि त्यानंतर कामचुकारपणा करणाऱ्या तब्बल 20 वर वैद्यकीय अधिकारी व इतरांसह चक्क तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई त्यांनी केली। विविध विभागातील वारंवार मोठ्या चुका करणाऱ्या डझनभर कर्मचाऱ्यांना चक्क घरचा रस्ता दाखवला। काहींवर वारंवार दंडात्मक आणि समज देण्याची कारवाई केली। भ्रष्टाचार घोटाळे उखडून काढले। टँकरनं पाणीपुरवठा असो किंवा इतर कोणतीही सर्व मक्तेदारी मोडीत काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला। पाण्याबरोबरच आर्थिक गळतीही थांबवली। परिवहन उपक्रमाला ऊर्जितावस्था आणायची असेल तर अनियमितता भ्रष्टाचार थांबवला पाहिजे याच उद्देशाने त्यांनी अनेकांना घरचा रस्ता दाखवला। एवढ्यावरच न थांबता नुकसान भरपाई जमा न केल्यानं अखेर महापालिका परिवहन उपक्रमाचं तत्कालीन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्या पुणे तालुक्यातील शिरूर येथील जागेवर बोजा चढवण्याचं पत्र नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी धाडलं। महापालिकेच्या इतिहासात अभूतपूर्व अशी ही कारवाई त्यांनी केली आहे। महापालिका आयुक्तांच्या या कारवाईच्या दणक्यामुळे का होईना शिस्त आणि कामात सुसूत्रता सुधारणा निर्माण झाली। शिवाय दंडात्मक आणि वेतन कपातीच्या कारवाईमुळे आर्थिक बिकट काळात महापालिका तिजोरीवरील लाखोंचा भार सुद्धा कमी झाला। कारवाई करतानाच दुसरीकडे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात व्हावी म्हणून सानुग्रह अनुदान आणि ऍडव्हान्सच्या रकमेमध्ये वाढ करून सुखद धक्का दिला। सहानुग्रह अनुदानात 250 तर ऍडव्हान्स सारख्या रकमेमध्ये 1500 रुपये वाढ केली। दुसरीकडे कारवाईच्या धामधुमीत महापालिका कर्मचाऱ्यांची रखडलेली पदोन्नती सुरक्षा साहित्य आणि इतर न्याय हक्क देण्याच्या महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचा बार मात्र फुसका ठरला हेही तितकंच खरं। कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरती त्यांनी खऱ्या अर्थाने वचक बसवला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।